नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कोकणात देवगडला, म्हणजेच माझ्या गावाला। तर मित्रांनो, आम्ही दरवर्षी गणपतीच्या सीजनला गावी जातो, पण यावर्षी आम्ही दिवाळीच्या सीजनला गावी जाणार आहोत। मी फर्स्ट टाइम चाललो आहे दिवाळीच्या सीजनला गावाला। मित्रांनो, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलात, मुंबई टू देवगड प्रवास, आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिलात, तसाच ह्या व्हिडिओला सुद्धा तसाच प्रतिसाद मिळाला पाहिजे। ही हा प्रवास सुद्धा मुंबई टू देवगड असा होणार आहे। तर मित्रांनो, आपण बघितलं की रस्त्यांची काय अवस्था होती त्यावेळी, तर आता बघूया आपल्याला काय चेंजेस झालेले बघायला मिळतात। तर ही जर्नी संपूर्ण तुम्ही बघा, आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ह्या सबस्क्राईब करून मित्रांनो, तर आपण भेटूया पुढे। तर मित्रांनो, फायनली आता आपण निघालेलो आहोत, आता आपण डायरेक्ट पेट्रोल पंपला जाऊया, तिकडे आपण जाऊन पेट्रोल वगैरे भरूया, तर पुढेच भेटू आपण। तर चला, मित्रांनो ट्रॅफिक बघा, राईट साईडला स्टेशन आहे कुर्ला स्टेशन, आणि समोर बघू शकता हे दररोज असं असतं ट्रॅफिक, बघू शकता तुम्ही हालत बेकार होते। संध्याकाळची तर खूपच ट्रॅफिक असतं। मित्रांनो, बरोबर 45 मिनिटं गेली आम्हाला सॅन्टाक्रूज पासून ते वाशीला, म्हणजे वाशीची खाडी टोळनाकापर्यंत येण्यासाठी आम्हाला 45 मिनिटं गेली। जास्त काही ट्रॅफिक नव्हतं, मध्ये कुर्ल्याच्या इथे थोडं ट्रॅफिक मिळालं। सो बघू आपल्याला पुढे ट्रॅफिक किती मिळतंय नाही मिळत, बघू आपण पुढे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओत संपूर्ण राहा, पुढे मजा येणार आहे। तर भेटू आपण पुढे। मित्रांनो, हवा भरून घेऊया, मगाशी पेट डिझेल टाकलं तर हवा भरली नव्हती, सो आता हवा वगैरे भरून घेऊया प्रॉपर, कारण का थोडा दबलेला टायर वाटतोय पुढचा पण। सो हवा वगैरे प्रॉपर भरून मग आपला प्रवास सुरू करूया वाशी। मित्रांनो बघू शकता आता रस्त्यांची अवस्था, बघू शकता जरा आता थोडे बनवले आहेत, पण इतके पण प्रॉपर नाही बनवले, थोडे थोडे मध्ये मध्ये थोडासा पॅच थोडासा आहे, बट ठीक आहे, पहिल्यापेक्षा बेटर आहे। तो बघू शकता आता तर सुरुवात आहे, पुढे बघूया। व्हिडिओत संपूर्ण राहा, व्हिडिओ संपूर्ण बघा, भेटूया आपण पुढे। तुम्हाला मी दाखवत जाईन, जसे रस्ते दिसतील तसे तुम्हाला मी दाखवत जाईन, आणि आम्ही तेच थांबलो तर तुम्हाला मी तिकडचा पण पॅच दाखवेन। तो व्हिडिओ संपूर्ण बघा, भेटूया आपण पुढे। मित्रांनो आता आम्ही अर्नाळ्याला पोहोचलोय, बघू शकता। सो इकडचा पॅच खूप चांगला आहे, रस्ते खूप चांगले आहेत इकडचे। मित्रांनो आता आपण पेन रामवाडीला आलेलो आहोत, आणि आतापर्यंत जो रस्ता खूप सुंदर होता मित्रांनो, मस्त आहे की त्याच्यामध्ये थोडा मध्येच एक पॅच आलेला, बघूया आपल्याला पुढे कसे रस्ते बघायला मिळत आहेत। खूप सुंदर रस्ते रे, बघू शकता अजिबात कुठे अशी खडी पण नव्हती कुठे। सो आता बघूया पुढे आपल्याला कसे रस्ते बघायला मिळत आहेत, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। समोर बघू शकता मित्रांनो आग लागलेली आहे मनवा पेटला। मधला रस्ते बघा, मधले रस्ते बघा, अस
असा मधला पॅच जर असा खडखड खडखड येतो तो आत्ताच असा आलाय बघापासून असं होतं. मित्रांनो नागोटणेच्या मागचा हा पॅच होता. बघूया आपण पुढे तसे रस्ते बघायला मिळतात. बघितलं असतं जे मध्ये रस्ते आहेत ना बेकार आहेत. पॅच बघा नागोटणेचा मागचा पॅच आहे रस्ता बघा. मित्रांनो रस्ता बघा खूप बेकार रस्ता आहे. बघू शकता लगभग 1.5 किलोमीटर असा पॅच आहे हा. बघूया पुढे बापरे खूपच हालत बेकार आहे मित्रांनो. बघू शकता काही रस्त्याची अवस्था आहे. बघू शकता अजिबात लक्षित बघा रस्त्याची अवस्था बघा मित्रांनो. मित्रांनो नागोटणेच्या मागचा भाग म्हणजे निगडे गावाच्या म्हणजे लगभग 1.5 किलोमीटर मागे पूर्ण रस्ता खराब आहे. पॅच पूर्ण तुम्ही बघितलं असाल. खूप खतरनाक रस्ता आहे भाई. आता थोडा रस्ता जरा ठीक आलेला आहे तो बघूया पुढे. असेच रस्ते बघायला मिळतात की चांगले. अजून काही काम झालेलं नाही रस्त्यांचं. बघू शकता मित्रांनो बघू शकता नागोटणेचा पुढचा पॅच आहे. खूप खराब रस्ते आहेत मित्रांनो. बघू शकता काहीच काम झालेलं नाही आहे. सो बघू शकता रस्ते बघा त्याच्या 20-30 स्पीडनी गाडी चालवायला लागते. इतके खराब रस्ते आहेत. काहीच काम झालेलं नाही मित्रांनो. बघू शकता एकदम बेकार रस्ते आहेत. काय पळवणार या रस्त्यांमध्ये. बघा रस्ते बघा हे बघा हे रस्ते आहेत का बघा तुम्ही काय बोलणार. बघू शकता बेकार. नागोटणेपासून तो रस्ता खराब मिळाला ना मित्रांनो. बघू शकता आतापर्यंत खराबच असते. हे बघ 5-7 किलोमीटर पुढे आलो आम्ही नागोटणेपासून. रस्ते बघू शकता मित्रांनो खूप खराब रस्ते आहेत. खूप म्हणजे खूप मध्येच एक पॅच चांगला येतो नंतर पूर्ण रस्ता खडखड खडखड काय बोलणार. रस्त्यांचं कामच झालेलं नाही मित्रांनो. बघू शकता A few moments later. मित्रांनो जेवायला थांबलोय हॉटेल कोकण किंग. सो जेवून तुमच्याशी भेटतो दादर आपल्यासोबत. ऑर्डर दिली आहे चिकन थालीची दादांसाठी. आणि बघूया मला काय तर बघतो मी मला काय हवं आहे ते. बटर चिकन मागवतो बघू. तर मित्रांनो फायनली आपली थाली आलेली आहे. चिकन थाली मागवली आहे दादांनी पण चिकन थाली मागवलेली आहे. सो मस्तपैकी जेवूया आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे जेवून. तर चला जेवून भेटतो तुम्हाला. राईस चिकन ही रस्सा आहे आणि या रोट्या आहेत. कांदा आणि हे लिंबू. तर बघूया टेस्ट करून. कोकण किंग. मित्रांनो जेवण खूप सुंदर होतं. आलात माणगावच्या पुढे तुम्हाला हे बघायला मिळेल कोकण किंग हॉटेल. तर तुम्ही इथे येऊ शकता आणि जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. मस्त जेवण आहे. तर चला आपण आता निघूया.
कशेडी घाट मित्रांनो बघू शकता कशेडी घाटात जातो आम्ही आता रत्नागिरी हद्द चालू झालेली आहे मित्रांनो बघू शकता टन बघा हा टन बघा कशेडी घाटाचा मेन टन आहे मित्रांनो बघू शकता रात्री जर तुम्हाला दिसत नसेल रस्ते बघा खडबडीत चालू झालेले बरं दिसत त्यांची अवस्था खूप कठीण आहे बेकार आहे मित्रांनो बघू शकता कोकण रेल काळोखात दिसत नसेल तुम्हाला दिसतंय डबे वगैरे दिसत 1:52 झालेत मित्रांनो धुकं बघा किती आहेत पुढचं काही दिसत नाहीये सो आता आतापासूनच ही अवस्था आहे तर सकाळी काय होईल बघू शकता बापरे काय बघू शकता बापरे बाप 1:52 रात्रीची आणि ही आता अवस्था आहे सकाळी विचार करा तुझ्या समोरच्या गाडीने पार्किंग लाईट दिलेली आहे रात्रीचे 1:52 झालेली आणि ही आता असा नजर आहे सकाळी काय झालं तुम्ही मित्रांनो रस्ता बघा हा रस्ता चांगला आहे आणि एकदम शांत आणि गाड्या पण जास्त नाही आहेत पालीच्या मागचा रस्ता हा आता पाली येईल बघू शकता एकदम सुमसाम रस्ता राजापूर रस्ता फुल सामसूम आहे मित्रांनो एकही गाडी रस्त्याला नाही आहे बघू शकता आणि आता वाजले आहेत 4:25 झालेले आहेत हा थंडी पण आहे धुकं जरा कमी आहेत मग अशी खूप होती धुकं आता कमी आहेत रस्ते पण थोडे ठीक आहेत तर मध्ये खूप रस्ते बेकार होते बघू शकता रस्त्याला एकही गाडी नाही आहे मित्रांनो आता आपण आलेलो पाडगावला बघू शकता रस्त्याची अवस्था गुड मॉर्निंग मित्रांनो आता आलेलो आहे पाडगावला मस्तपैकी आणि रस्त्यांची अवस्था तुम्ही बघितली कशी होती त्याचप्रमाणे थंडी पण आहे थोडीफार आणि रस्त्याला धुके वगैरे आहेत मित्रांनो आता आपण पडेल कँटिंगला भेटूया पुढे तर चला पडेल कँटिंगला भेटू आपण पुढे Thank you.
तर मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलेलो पडेल कॅन्टीनला. तो बघू शकता पडेल कॅन्टीन सरळ चला. सगळं डेव्हलप झालेलं आहे या ठिकाणी. आय लव पडेल कॅन्टीन. पुढे पुढे बाईक उभी आहे ना तिथे लावा.